आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेला इचलकरंजीत प्रारंभ. रवींद्र लोहारांचा पुढाकार. इचलकरंजी नगर परिषदेच्या आरोग्य सभापती रवींद्र लोहार, सामाजिक कार्यकर्ते अमृत भोसले या दोन प्रमुखांसह त्यांच्या समर्थकांनी आज खूप मोठा धाडसी निर्णय घेतला आहे आणि सामाजिक योगदान दिलं. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत सगळं केंदार आणि जलपर्णी साठली आहे, पाणीच दिसत नाही आणि याचा परिणाम लोक घाबरलेत. आमची नदी गेली कुठं असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. शिवाय शेती आणि पाण्याचा प्रश्न तर गंभीर झालायच, पण दुसऱ्या बाजूला लोकांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे. त्यामुळे समाजकारणाची आवड असलेले इचलकरंजीचे नगर परिषदेचे आरोग्य सभापती रवींद्र लोहार, सामाजिक कार्यकर्ते अमृत भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी आज जवळपास 30 टन जलपर्णी पंचगंगा नदीतून बाहेर काढली. पंचगंगा घाटानं मोकळा श्वास घेतला. लोहार आणि भोसले कामाची माणसं अशी प्रतिक्रिया उमटली. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.